पाण्याचा एक थेंब त्यात साठले जीवन. आपला भारत म्हणजे नद्यांचा देश, पण असं असलं तरी इथं दुष्काळ मात्र अधूनमधून दिसतोच. मध्य महाराष्ट्रातल्या अहमदनगर तालुक्यातलं डोंगरगण हे एक लहानसं गाव, तेही दुष्काळाच्या छायेनं ग्रासलेलं असंच होतं. गेल्या 4 वर्षात मात्र इथली परिस्थिती बदलली. इथल्या गावकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक परिस्थितीशी संघर्ष केला. आसपासच्या गावांनी हेवा करावा अशी एक योजना या गावकऱ्यांच्या सहकारातून प्रत्यक्षात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवला आणि यशस्वी करून दाखवला. यशाची ही कहाणी सांगायला 5 वर्ष मागं जावं लागेल. त्यावेळी इथल्या विहिरी कोरड्या पडायच्या, पाऊसही तुरळकच व्हायचा आणि रणरणत ऊन असायचं. म्हणजे अहमदनगर मधल्या इतर गावांसारखीच या डोंगरगणची पण स्थिती होती. इथले गावकरी सुद्धा ही दुष्काळी स्थिती नाईलाजानं सहन करीत होते. आमच्या भागात पाऊस फार कमी पडतो. आमच्या भागात म्हणजे दुष्काळ भरपूर आहे. असे दुष्काळ 10-15 तर मी आयुष्यात पाहिलेले. याच सुमाराला ब्रदर ॲलेक्स गोन्साल्विस म्हणजे डॉन बॉस्को एज्युकेशनल सोसायटीचे सदस्य आणि बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे एक संस्थापक तिथे आले. त्यांनी ग्रामस्थांची अडचण समजावून घेतली आणि त्यांचा प्रश्न सोडवायचा असं त्यांनी ठरवलं. इथल्या गरिबीचं मूळ कारण अपुरा पाऊस हे नसून पावसाचं पाणी साठवायचं नेमकं तंत्र त्यांना माहीत नाही हे ब्रदर गोन्साल्विस यांनी ओळखलं. या ठिकाणचं पावसाचं पाणी गावाबाहेर तसंच वाहून जायचं आणि त्याचबरोबर जमिनीची धूपही व्हायची. यावर मात करण्यासाठी आणि वर्षभर पाणी पुरावं म्हणून इथल्या अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी खणल्या आणि काहींनी असलेल्या विहिरी अधिक खोल केल्या. पण हा काही त्यावरचा पर्याय नव्हता, कारण विहिरींची संख्या वाढली की पाण्याची पातळी कमी व्हायची. आणि नेमका हाच शास्त्रशुद्ध विचार ब्रदर ॲलेक्स यांनी गावकऱ्यांना समजावून दिला आणि मग हा प्रश्न सोडवायला सगळ्यांना उत्साह आला. मंडळी, आपल्याला आज 3 विषयावरती विचार करायचा आहे. पहिलं आपल्याला आडगावला जायचं आहे. आडगावला कशासाठी? तिथे पाणलोट क्षेत्राचं त्यांनी काम केलं त्यासाठी. दुसरं आपल्याला असा विचार करायचा आहे की आपल्या गावामध्ये देखील आपल्याला ते काम करायचं आहे, म्हणून आपल्या गावामध्ये सर्वे कसा करता येईल. तिसरी गोष्ट अशी आपल्याला विचार करायचा आहे की हे सर्वे करण्यासाठी आपल्याला पैसे गोळा करायला लागणार आहेत. पैसे कशासाठी? की आपण जे तिथे चेकडॅम घेणार, नाला बंडिंग जे करणार, त्यासाठी आपल्याला जागा कुठे आपल्याला शोधायची आहे हे आपल्याला पाहावे लागतील. नाहीतर आपण अयोग्य ठिकाणी जर आपण चेकडॅम किंवा नाला बंडिंग जर केली तर आपलं पाणी वाहून न जायचं, थांबण्याऐवजी जास्तच निघून जायचं. तर त्यासाठी आपल्याला पैसे गोळा करायचे आहेत. बरं, ते आडगावला आपण गेलं तर आपलं असं दिसून येईल तेथील लोकांनी हे काम करण्यासाठी एकी दाखवली. एकी दाखवताना त्यांनी काय केलं असेल तर आठवड्यातून 1 वेळा कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काम केलं. त्यामुळे झालं काय की गावातले श्रीमंत आणि गरीब हे लोक सगळे एकत्र आले आणि ते काम ते सगळ्यांचं काम झालं. एकाच राहिलं ना तर ते सगळ्यांचं काम म्हणून राहिलं. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, आठवड्यातून एकदा यायचे आणि समजा ज्या लोकांना येता येत नव्हतं त्यांनी त्याच्यासाठी पैसे दिले. मी कामाला येणार नाही तर माझे तुम्ही पैसे घ्या असं त्यांनी ठरवलं. त्याच बाबतीतलं काम आपल्याला गावामध्ये करावं लागेल. आमच्या गावामध्ये सुरुवातीला आम्हाला सर्वे करण्यासाठी प्रश्न सुरुवात झाली, परंतु ह्या सर्वे करण्यासाठी पैशाची गरज होती. तर आम्ही ते पैसे गोळा करण्यासाठी गावातील राशन कार्डाचं दुकान, या दुकानामध्ये आमचे 350 कार्ड आहेत, तर प्रत्येक माणसाकडे 10 रुपये असं आम्ही ठराव पास केला. आणि त्यामुळं
ते आमचे 10 रुपये आम्ही प्रत्येक जणांनी त्यामध्ये गोळा केले आणि ते 10 रुपयांनी या सर्वेसाठी त्याचा उपयोग आम्ही केलेला आहे. ग्रामीण विकास कार्यात सल्ला देणाऱ्या एफप्रोच्या वतीनं भौगोलिक पाहणी झाली. एक नकाशा आखून पाणी वाहून जाणाऱ्या जागा निश्चित करण्यात आल्या. मुख्य डोंगरावरून पाणी वाहणारा मार्ग शोधून सर्वंकष पाणलोट विकास कामासाठी तो निवडला गेला. पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारी डोंगर उतरणीवरची ती जागा होती. त्याच जागी कॉन्टूर बंडिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंत्रानं कामाला सुरुवात झाली. डोंगराची उतरण आणि वळण लक्षात घेऊन मातीचे बांध तयार केले गेले. हेच ते तंत्र. डोंगर उतरणीच्या खालच्या भागात पाणी अधिक साठतं. त्यासाठी तिथं मोठे बांध घालावे लागतात. त्यांना नाला बांध असं म्हणतात. हे बांध लहान पाझर तलावासारखे असतात आणि वाहून जाणारं ज्यादा पाणी त्यामध्ये साठतं. कॉन्टूर बांध आणि नाला बांध हे पावसाचं पाणी अडवतात, त्यामुळं जमिनीत पाणी जिरू लागतं. डोंगर उतरणीवर जिथं पाणी अधिक साठतं तिथं मात्र नाला बांध याऐवजी दगड आणि कॉन्क्रीटचा बांध घालावा लागतो. त्याला चेक डॅम असं म्हणतात. नाला बांधावरून वाहणारं ज्यादा पाणी अडवायचं काम हे चेक डॅम करतात आणि त्यामुळं वाया जाणाऱ्या पाण्याची साठवण होते. पाणी असं अडवून साठवलं की जमिनीतल्या पाण्याची पातळीही वाढते. या प्रयत्नांना उपयुक्त अशी दोन महत्वाची तंत्रही बरोबरीनं वापरावी लागतात. एक म्हणजे वनीकरण आणि दुसरं म्हणजे शेतबांध. डोंगर उतरणीवरील कॉन्टूर बंड्सजवळ वृक्षारोपण केल्यानं दोन फायदे होतात. एक तर पाणी जमिनीत चिरतं आणि दुसरं म्हणजे जमिनीची धूप थांबते. डोंगरगणचा मुख्य डोंगर हा पूर्वी पाणी वाहून नेत असे, पण आज तो उत्पन्न देणारी आणि जळणासाठी लाकूड देणारी झाडं असलेला असा उपयुक्त भाग बनला आहे. डोंगर उतरणीच्या खालच्या भागात फार्म बंडिंग करून दोन बांधांच्या मध्ये भाजीपाला किंवा इतर पिकं लावली जातात. त्यामुळं तिथंही जमिनीखालून वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जमिनीची धूप थांबवली जाते. आज 4 वर्षांनी डोंगरगण ग्रामस्थांच्या जगण्याच्या प्रयत्नांना आशेचा किरण दिसलाय हे काही नव्यानं सांगायला नको. डोंगरगणमध्ये मिळालेलं हे यश म्हणजे लोककल्याणासाठी केलेल्या शास्त्रीय अभ्यासाचं
आणि सेवा कार्याचं फलित आहे. आमचं नाला बिल्डिंगनी हे डॅमनी चेक डॅमनी यांनी खूप फायदा झाला आमचा. आमच्या इरिनला पाणी वाढलं, त्याच्यामुळं आम्ही खूप आबादी. 2000 किंमत नव्हती आम्हाला, तर आज आम्ही 10000 पुढे गेलो. पण ब्रदर अलेक्स यांच्या दृष्टीनं ही तर केवळ सुरुवात होती. त्यांनी गावकऱ्यांची एक सभा बोलावली आणि हेच कार्य यशस्वीपणे पुढे सुरू ठेवण्याचं आवाहन केलं. याच सभेत विकास आराखड्याच्या पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली. वाटेल तिथं गुरचाऱ्याला बंदी केली, त्यामुळं गवत वाढू लागलं. आज गुरांना पोषक आहार म्हणून तेच ताजं गवत दिलं जातं. त्यामुळंच इथली गुरं आज अधिक निरोगी आहेत, शिवाय ती दूधही भरपूर देत आहेत. उत्पन्न देणारी रोपं लावून वनीकरणासाठी ती इतरांना दिली जाऊ लागली. काही गावकऱ्यांनी कुक्कुट पालन सुरू केलं. जवळच्या गावांमध्ये आणि शहरातल्या हॉटेलसाठी कोंबड्या आणि अंडी यांचा ते पुरवठा करू लागले. या सगळ्या यशाचे खरे मानकरी आहेत डोंगरगणचे गावकरीच. पांडोट क्षेत्र आमच्या गावामध्ये आल्यापासून आम्ही बरीच काही प्रगती करू शकलो. उदाहरणार्थ आमच्या गावामध्ये आम्ही महिला मंडळ तयार केलं. महिला मंडळ कसं तयार करायचं आणि काय करायचं हे आम्हाला अजिबात काही माहिती नव्हतं. महिला मंडळाने एकत्र काम कसं करायचं हे माहिती झालेलं आहे आणि सेव्हिंगचं काम आम्ही चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि 15,000 रुपये आमच्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर महिला मंडळ आल्यापासून आम्हाला शहरामध्ये कसं जायचं हे माहिती झालेलं आहे. आम्ही गेल्या यापूर्वी आम्ही 6-6 महिने शहरामध्ये जात नव्हतो. आता शहरामध्ये जाऊन आम्हाला कचेरी, पोलीस स्टेशन, पंचायत समिती हे सर्व काही माहिती झालेलं आहे आणि मीटिंगमध्ये कसं बसायचं हे, महिला मंडळ कसं तयार करायचं आम्ही इतर खेड्यामध्ये सुद्धा जाऊन तयार करतो. डोंगरगणच्या ग्रामस्थांसाठी हे नवं पर्व आहे. कालपर्यंत इथली मुलं केवळ शुष्क जमीन पाहत आणि अज्ञानापोटी नुसती जगत होती, तीच मुलं आज मात्र स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून कष्टाची फळं चाखत आहेत. डोंगरगणची ही कहाणी म्हणजे निसर्गाची साथ नसलेल्या आणि साधनांचा तुटवडा असणाऱ्या भागात मानवी प्रयत्नांच्या पराकाष्ठेची यशोगाथा आहे. वास्को ग्रामीण विकास योजना ही योजना आमच्या गावात आली आणि त्या योजनेतून जे चेकडॅम झाले, जे नाला बिल्डिंग झाले, त्याचा आमच्या गावाला भरपूर फायदा झाला. त्या डॅममुळे आणि त्या नाल्यामुळं आमच्या गावात विहिरीला भरपूर पाणी आलं. ह्या दिवसात आमच्या गावाला एक परतसुद्धा पाणी नव्हतं. त्या ठिकाणी आज 5-5-6-6 परस पाणी असल्यामुळं आमची इथं 4-4-6-6 एकर भरणे सध्या होत आहेत. ही योजना ज्या गावात जाईल त्या गावाच्या लोक संजयला आणि त्याच्या सहकाऱ्यांना एक स्वप्न साकार करायचं. त्यांनी पूर्वी जे भोगलं तसं ज्यानी ज्यानी भोगलं त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी ते तयार आहेत.
महाराष्ट्रातल्या ग्रामीण विकासाच्या इतिहासात डोंगरगणचा सर्वंकष पांडोट विकास प्रकल्प हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पाण्याचा थेंब किती महत्त्वाचा आहे हे डोंगरगणला आता उमजलंय.